हाय फ्रेंड्स, मानसशास्त्र भाग 3 मध्ये आपले स्वागत आहे. मानसशास्त्रावर आधारित 25 प्रश्न याप्रमाणे आहेत. प्रश्न पहिला, कोणत्याही बालकाचे व्यक्तिमत्व अनुवंश व वातावरण म्हणजे काय? पर्याय एक योगात्मक रूप, 2 ऋणात्मक रूप, 3 धनात्मक रूप आणि 4 गुणात्मक रूप. या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 गुणात्मक रूप हे आपलं पर्याय उत्तर असणार आहे. प्रश्न दुसरा, बालकाचा स्वभाव वैशिष्ट्ये ओळखण्यासाठी शिक्षकाने कोणत्या गोष्टीचे अध्ययन करणे आवश्यक आहे? पर्याय एक प्राकृतिक विज्ञान, 2 सामाजिक विज्ञान, 3 भूगोल आणि 4 बालमनोविज्ञान. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 बालमनोविज्ञान हे आपलं उत्तर असणार आहे, कारण बालकाचा स्वभाव वैशिष्ट्ये ओळखण्यासाठी शिक्षकाने बाल मनोविज्ञान गोष्टीचे अध्ययन करणे आवश्यक आहे. प्रश्न तिसरा, बालकाची शाळेसंबंधी आवड निर्माण करण्यासाठी काय करणे आवश्यक आहे? पर्याय एक मुलांच्या बालकास शाळेमध्ये येण्यास मनाई. पर्याय दोन मुलांना शाळेमध्ये थांबवण्यासाठी सक्ती. पर्याय तीन शाळेतील वातावरण बालकासाठी अनुकूल करणे. आणि 4 वरीलपैकी सर्व. या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर असणार आहे. प्रश्न चौथा, बालक अध्ययनामध्ये खालीलपैकी कोणत्या मानसिक समस्यामुळे मागे राहते? पर्याय 1 आत्मविश्वासाचा अभाव, 2 अध्ययनाचा वेग, 3 अपयशाची भीती आणि 4 सीमित संप्रेषण. या ठिकाणी बालक अध्ययनामध्ये खालीलपैकी कोणत्या मानसिक समस्यामुळे मागे राहते असा प्रश्न आहे. तर या ठिकाणी अपयशाची भीती, अध्ययनाचा वेग आणि सीमित संप्रेषण हे थोड्या फार प्रमाणात यामध्ये ह्या समस्या ठरतात. परंतु पर्याय क्रमांक 1 हा खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे हा हे आपले उत्तर असणार आहे. प्रश्न पाचवा, प्रतिभाशाली बालकाची ओळख कोणत्या अवस्थेमध्ये लवकर ओळखता येते? पर्याय 1 वृद्धावस्था, 2 किशोरावस्था, 3 बाल्यावस्था आणि 4 प्रौढावस्था. या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे आपले उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 6, बालकांना अध्ययन प्रभावी बनविण्याकरिता आवश्यक घटक कोणते? पर्याय 1 शिक्षा करणे, 2 बक्षीस, 3 वरील दोन्ही आणि 4 यापैकी नाही. या ठिकाणी बालकांना अध्ययन प्रभावी बनविण्याकरिता आवश्यक घटक कोणते असा प्रश्न आहे. तर अध्ययन प्रभावी बनविण्याकरिता तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 शिक्षा करणे आहे आणि बक्षीस आहे. मग या घटकांचा यामध्ये संबंध येत नाही, म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही हे आपले उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 7, अध्ययनावर वैयक्तिक व वातावरणाचा परिणाम कोणत्या अवस्थेपर्यंत पडत असतो? पर्याय 1 संपूर्ण जीवन, 2 बाल्यावस्था, 3 किशोरावस्था आणि 4 पूर्व बाल्यावस्था. मग या ठिकाणी वैयक्तिक व वातावरणाचा परिणाम हा संपूर्ण जीवन अवस्थेपर्यंत पडत असतो, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे आपले उत्तर असणार आहे. प्रश्न 8, बालकाच्या अध्ययन प्रक्रियेवर परिणाम करणारा घटक कोणता? पर्याय 1 वातावरण, 2 अभिप्रेरणा, 3 बालकाचे वय आणि 4 वरील सर्व. या ठिकाणी बालकाच्या अध्ययन प्रक्रियेवर परिणाम करणारे घटक हे वातावरणही आहे, अभिप्रेरणाही आहे आणि बालकाचे वयही आहे. त्यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 वरील सर्व हे आपले उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 9, बालकाचे मन हे कोरी पाटी असते, त्यावर समाज काहीही लिहू शकतो, हे विधान कोणाचे आहे? पर्याय 1 जॉन पियाजे, 2 स्किनर, 3 जीबी वॉटसन आणि 4 ब्लॉक जे. या ठिकाणी हे विधान ब्लॉक जे यांचे आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपले उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 10, अध्ययनामध्ये प्रेरणेचे स्थान महत्वपूर्ण आहे, कारण बालकामध्ये पर्याय 1 शारीरिक विकास होतो, 2 अनुशासनाची भावना असते तिचा विकास होतो, 3 सामाजिक गुण सीमित असतात आणि 4 वरील सर्व. तर अध्ययनामध्ये प्रेरणेचे स्थान महत्वपूर्ण आहे, कारण की बालकामध्ये या तिन्ही घटकांचा समावेश या ठिकाणी पाहिजे, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व हे आपले उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 11, बालकेंद्रित शिक्षणाशी संबंधित नसणारे खालीलपैकी कोण आहेत?
पर्याय एक रुसो, दोन फ्रोबेल, तीन गिजुभाई बधेका आणि चार प्यावलाव। मग या ठिकाणी प्यावलाव हे बालकेंद्रित शिक्षणाशी संबंधित नाही, त्यामुळे प्यावलाव हे पर्याय क्रमांक चार हे आपले उत्तर असणार आहे। प्रश्न 12, बालकेंद्रित शिक्षणाचा सिद्धांत खालीलपैकी कोणता नाही? पर्याय एक जीवनोपयोगिता, दोन प्रेरणा, तीन स्वयं शिक्षण आणि चार उपदेश परता। या ठिकाणी पर्याय क्रमांक चार उपदेश परता हे आपलं उत्तर असणार आहे, कारण बालकेंद्रित शिक्षणाचा सिद्धांत हा उपदेश परता नाही। प्रश्न 13, प्रगतीशील शिक्षण संकल्पनेचा उगम खालीलपैकी कोणत्या देशात झाला? पर्याय एक इटली, दोन अमेरिका, तीन रशिया आणि चार जपान। या ठिकाणी अमेरिका हे आपलं उत्तर असणार आहे, कारण अमेरिका देशात या प्रगतीशील शिक्षण संकल्पनेचा उगम झालेला आहे। प्रश्न क्रमांक 14, प्रगतीशील शिक्षणाची संकल्पना खालीलपैकी कोणी मांडली आहे? पर्याय एक जॉन डुई, दोन रुसो, तीन पियाजे आणि चार ऑरिस्टॉटल। या ठिकाणी ही संकल्पना जॉन डुई यांनी मांडली आहे, म्हणून पर्याय क्रमांक एक आपले उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 15, गणित हा डॅश स्वरूपाचा विषय आहे? पर्याय एक भावनिक, दोन अलंकारिक, तीन तार्किक आणि चार कठीण। या ठिकाणी गणित हा तार्किक स्वरूपाचा विषय आहे हे आपल्याला माहीत आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असणार आहे। प्रश्न 16, गणित, विज्ञान, भूगोल या विषयांसाठी प्रयोगशाळेचा वापर करणे यातून डॅश डॅश हे तत्व जोपासले जाते? पर्याय एक तात्विक शिक्षण, दोन कृतीतून शिक्षण, तीन बौद्धिक शिक्षण आणि चार तार्किक शिक्षण। या ठिकाणी कृतीतून शिक्षण हे तत्व जोपासले जाते, त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे आपले उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 17, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यानुसार सर्वच विषयाचे अध्यापन डॅश डॅश असावे। पर्याय एक शिक्षक केंद्रित, दोन माध्यम केंद्रित, तीन बाल केंद्रित आणि चार अभ्यासक्रम केंद्रित। तर या ठिकाणी राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यानुसार सर्वच विषयाचे अध्यापन हे बालकेंद्रित असावे। प्रश्न 18, अभ्यासक्रम निर्मितीचा आधार डॅश असावा। पर्याय एक राष्ट्रीय गरजा, दोन सामाजिक गरजा, तीन व्यावहारिक गरजा आणि चार वरील सर्व। या ठिकाणी अभ्यासक्रम निर्मितीचा आधार हा राष्ट्रीय गरजा हाही असला पाहिजे आणि सामाजिक गरजा हाही असणे आवश्यक आहे आणि व्यावहारिक गरजा हे पण यामध्ये येते, त्यामुळे पर्याय क्रमांक चार वरील सर्व हे आपले उत्तर असणार आहे। प्रश्न 19, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ हे इयत्ता डॅश पर्यंतची पाठ्यपुस्तके तयार करतात। पर्याय एक पहिली ते चौथी, दोन पहिली ते आठवी आणि तीन पहिली ते सातवी आणि चार पहिली ते पाचवी। तर महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ हे इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतची पाठ्यपुस्तके तयार करतात, हे महत्वाचे प्रश्न आहे, हे लक्षात ठेवा। प्रश्न क्रमांक 20, पहा, ऐका, कृती करा व समजावून घ्या या बाबींवर आधारित पर्याय क्रमांक एक प्रयोगशाळा पद्धती, दोन क्रीडा पद्धती, तीन प्रकल्प पद्धती आणि चार वरील सर्व। तर पहा, ऐका आणि कृती करा म्हणजेच प्रयोगशाळेमध्येही होते, क्रीडा पद्धतीमध्ये होते आणि प्रकल्प पद्धतीमध्ये होते, म्हणून पर्याय क्रमांक चार हे आपले उत्तर असणार आहे। प्रश्न 21, खालीलपैकी अभिप्रेरणा देणारे चार घटक याचे विवेचन कोणी केले? पर्याय एक स्किनर, दोन जॉन पियाजे, तीन बी स्मिथ आणि चार जे पी डेसिका। या ठिकाणी पर्याय क्रमांक चार जे पी डेसिका हे आपले उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 22, कोणत्या मानसशास्त्रज्ञाने जैविक दृष्टिकोनातून मुलांचा अभ्यास केला? पर्याय एक गेस्टॉल्ट, दोन सिग्मंड फ्रॉइड आणि तीन बिनेट आणि चार बोल्टन। या ठिकाणी पर्याय क्रमांक एक गेस्टॉल या मानसशास्त्रज्ञाने जैविक दृष्टिकोनातून मुलांचा अभ्यास केलेला आहे। प्रश्न 23, बालकांच्या निरनिराळ्या विकासावस्थांचे आदर्श मापन तक्ते करून त्याचा कोणता विकास केला जातो? पर्याय एक बौद्धिक, दोन सामाजिक, तीन भावनिक वाढ आणि चार वरील पैकी सर्व। तर बालकाच्या निरनिराळ्या विकासावस्थांमध्ये आदर्श मापन तक्ते करून त्याचा बौद्धिक, सामाजिक आणि भावनिक विकास केला जातो, म्हणून वरील पैकी सर्व हे आपले पर्याय उत्तर असणार आहे। प्रश्न 24, बालकाचा अभ्यास करणे सोयीचे व्हावे म्हणून
बालकाचे साधारणतः किती विभागात विभागण्याची पद्धत आहे? पर्याय एक तीन, दोन, पर्याय दोन दोन, पर्याय तीन पाच आणि पर्याय चार सात. तर पर्याय क्रमांक तीन म्हणजेच पाच विभागात विभागण्याची पद्धत आहे. प्रश्न क्रमांक 25, शिक्षणशास्त्र व बालविकासशास्त्र यांचा संबंध कसा आहे? पर्याय ए गुंतागुंतीचा, दोन निकटचा, तीन दूरचा आणि चार काहीच संबंध नाही. या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन हे आपले उत्तर असणार आहे. अशा पद्धतीच्या प्रश्नांचा अभ्यास करा आणि सराव करा. थँक्यू.